नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनाची सर्वात महत्त्वाची भरती महाभरती दोन हजार एकोणीसची आहे ती तलाठी भरती, भरती। याबद्दल अनेक शंका होत्या मात्र आता तलाठी भरतीची जाहिरात येत आहे दोन ते तीन दिवसात कन्फर्म येणार आहे नक्कीच मित्रांनो अठराशे प्लस जागांसाठी याची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे ज्या नंबर ऑफ वॅकन्सी आहेत त्या फिक्स झाल्या आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रात ज्या नंबर ऑफ वॅकन्सी असतील त्या अठराशे प्लस आहेत त्यामुळे नंबर ऑफ सुद्धा चांगल्या आहेत दृष्टीने तुम्हाला यासाठी तयारी करायची आहे सर्वात महत्त्वाची भरती आहे मित्रांनो अनेक कॅन्डिडेट अनेक वर्षांपासून यासाठी प्रयत्न करत असतील त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे नक्कीच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मिळालेल्या कन्फर्मेशनबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबला जॉब रिलेटेड नोटिफिकेशन्स तसेच तलाठी भरती भरतीसंबंधची सर्व माहिती मिळवण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो जे कन्फर्मेशन मिळाले आहे तलाट्यांची अठराशे पदे भरणार नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कन्फर्मेशन दिलेलं आहे महसूल मंत्री राज्याचे त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा बातमीमध्ये आजची जी बातमी आहे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तलाट्यांची अठराशे पदे भरण्यात येणार आहेत नंबर ऑफ वॅकन्सी तर खूप हाय आहेत मित्रांनो येत्या दोन ते तीन दिवसातच भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे नक्कीच मित्रांनो एका आठवड्यापूर्वी आठवड्याभरात भरतीची प्रक्रिया सुरू होणार म्हणून सांगितलेलं होतं आता ते दोन ते तीन दिवस आलेले आहे याशिवाय तलाट्यांचा प्रवास भत्त्यात वाढ करण्यासंदर्भी सरकार सकारात्मक असल्याची महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवार सांगितलेलं आहे राज्य तलाटी संघटनेच्या विविध मागण्यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत पाटील यांनी माहिती दिलेली आहे ते म्हणाले सातबारा संगणीकरण मोहिमेत राज्यातील तलाट्यांनी प्रचंड मेहनत घेतली त्यामुळे तलाट्यांना प्रोत्साहन म्हणून किमान एक वेतनवाढ मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे तलाठी कार्यालय भाड्याच्या जागेत कार्यरत अशा कार्यालयांना भाडे रक्कम देण्यासंदर्भात महसूल विभागाने प्रक्रिया सुरू केल्याची असल्याची माहितीही त्यांनी दिलेली आहे मंडळ अधिकाऱ्यांसाठी रेवर तलाठी कार्यालयात जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात माहिती तयार करून ठेवण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितलेले आहे नक्कीच मित्रांनो ही महत्त्वाची बातमी नाही आहे महत्त्वाची बातमी ती आहे ती नंबर ऑफ व्हॅकन्सीची अठराशे प्लस जागा आहेत परत एकदा मी मित्रांनो मला सांगू नंबर ऑफ वॅकन्सी खूप हाय आहेत खूप चांगल्या आहेत तुम्ही नक्कीच यासाठी प्रयत्न किंवा तयारी सुरू करावी याबद्दल काय डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारा तसेच ज्यावेळी फुल ॲडव्हर्टाईजमेंट डिटेल्स संक्षिप्तमध्ये तुम्हाला ॲडव्हर्टाईजमेंट मिळून जाईल त्यावेळी तुम्ही कशाप्रकारे तयार करायची या हे आम्ही मार्गदर्शन करणार आहोत त्यासाठी नक्की मित्रांनो यूट्यूब चॅनल महाजॉबला सबस्क्राईब करा धन्यवाद